येत्या काही दिवसातच राम मंदिराचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी विरोधकांच्या मनात दंगलीची शंका येतेच. आधी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, त्यानंतर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार मौआ मोइत्रा यांचं वक्तव्य आणि आता खासदार संजय राऊतांचं चिंता वाढवणारं वक्तव्य समोर आली आहेत. ही वक्तव्य का आहेत आणि त्यांनी भाजपवर काय आरोप केलेत पाहूया आमच्या स्पेशल रिपोर्टमधून. वेळेला देशभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेन्स अयोध्येला बोलवून एखाद दुसऱ्या ट्रेनवर एखादा हल्ला घडवून पुलवामाप्रमाणे त्या देशामध्ये जातीयतेचा धर्मांधतेचा आगडोम तो उसळणार नाहीत ना त्या काळामध्ये अशी भीती आता लोकांना वाटू लागते. हे काही करू शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून वादात राहिलेल्या राम मंदिराचं काम पूर्ण होत आलंय. त्याच्या लोकार्पणाच्या तारखांची चाचपणीही सुरू झालीय. दुसरीकडे लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवरच आली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय. देशात जसं गोधरा हत्याकांड झालं असं म्हणतात त्याचप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून ट्रेन बोलावतील आणि त्या एखाद्या ट्रेनवर हल्ला करतील. मला तर भीती वाटते. जसं गोधरा केलं असं म्हणतात त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेला देशभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेन्स अयोध्येला बोलवून एखाद दुसऱ्या ट्रेनवर एखादा हल्ला घडवून पुलवामाप्रमाणे त्या देशामध्ये जातीयतेचा धर्मांधतेचा आगडोम तो उसळणार नाहीत ना त्या काळामध्ये अशी भीती आता लोकांना वाटू लागते. हे काही करू शकतात. संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असो हे दोघंही पाकिस्तान एजंट आहे का आहेत का असा संशय यायला लागलेला आहे. आणि 2024 सुरुवातीलाच देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्येच्या दिशेने जाणार आहेत त्याचवेळी हे दोघंही तिकडे राम भक्तांवर हल्ले होऊ शकतात अशा पद्धतीने विधान करताय. त्याच्या आगीचा डोंब उसळणार तर नाही ना अशी भीती वाटते. जसं पुलवामा घडू शकतं त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल अशी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना भीती वाटत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. असाच दावा काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला होता. अभी से लोकसभा में आप देखिए हर स्टेट में उन्होंने देखा. आप राम मंदिर में देखिएगा ना जब राम मंदिर होगा हर स्टेट से लोग ट्रेन लाएंगे. ट्रेन लाएंगे कहीं का कहीं कोई मुस्लिम एरिया से जाएगा कोई खुद ही उन लोग कोई स्टोन फेंक के बोलेंगे देखो इन्होंने मारा है बस तब. मैं आपको आज आपके चैलेंज दूंगा उनको 2024 जीतेंगे कैसे. पुलवामा तो डबल नहीं कर सकते. चाइना के वॉर तो डबल नहीं कर सकते. सिर्फ ये हिंदू मुसलमान करके इस बार फिर जीतेंगे और दंगे. दिस इज द ओनली जो पीएम हरियाणा में जो ना ये तो सिर्फ ट्रेलर है. आप देखिए ना क्या होगा. एवढंच काय तर काँग्रेसच्या नेत्यांनीही अशी शक्यता व्यक्त केली होती. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी 2 हिंगोलीत बोलताना अशीच शंका व्यक्त केली. पण राम मंदिर उभारण्याचा 16 हा मला वाटतं 1 करता 1 जानेवारी आणि त्यावेळेला आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रांनी सांगितलेलं आहे की राम मंदिराच्या वेळेला देशभरातून कानाकोपऱ्यातून हजारो लाखो हिंदूंना बोलवतील, बसेस बोलवतील, ट्रेन सांगतील आणि 16 परत जाताना काही मुस्लिम वस्तीत किंवा कुठेतरी त्या गाड्यांवरती किंवा रेल्वेवरती दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील. आणि आता हे सत्तेसाठी कुठल्या स्तराला जाऊ शकतील याचं हे मूर्तिमंत उदाहरण मी सांगितलं आहे. उद्या ते जर सत्ता मिळणार नाही हे त्यांना वाटलं, सत्ता बाहेर सत्तेच्या बाहेर आम्ही फेकलो जात आहोत, तर ते मात्र त्या ठिकाणून निघणाऱ्या पूजा करून दर्शन घेऊन रामलल्लाचं निघणाऱ्या संदर्भात कारसेवकांच्या बरोबर दंगली घडवल्या जातील आणि दंगली घडवून त्यामध्ये काही कारसेवकांचा आवश्यकता पडली तर जीव जाईल आणि त्या भरोशावर पुन्हा देशाच्या सत्तेसाठी दावा ठोकला जाईल आणि ते मिळेल अशी परिस्थिती निर्माण केली जाईल हे माझं मत. विरोधी पक्षनेते संवैधानिक पद आहे. त्यांनी स्टेटमेंट करताना कुठल्याही जातीमध्ये तणाव होऊ नये, समाजामध्ये तणाव होऊ नये असं कुठलंही स्टेटमेंट करू नये आणि त्यांनी असं म्हटलं असेल की दंगली होणार आहे तर त्यांच्याकडे कोणती दंगलीची माहिती आहे ती सरकारकडे त्यांनी तातडीने दिली पाहिजे. नाहीतर अशा
वाक्याचा पुनरुच्चार पुन्हा करू नये, कारण असे वाक्य समाजामध्ये कन्फ्युजन तयार करतात. गेल्या काही दिवसातील दंगली पाहता मणिपूर अजून पूर्णपणे शांत झालेलं नाही. मणिपूर मधील हिंसाचारात आतापर्यंत 152 जणांनी जीव गमावलाय. त्यावरून राजकारण तापलं असतानाच हरियाणातल्या 7 जिल्ह्यांना दंगलीच्या झळा बसल्या आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातही हिंसाचार घडलाय. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पुन्हा राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तोंडावर विरोधकांना गोधराकांडची शंका वाटणं चिंताजनक आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.